गेले 2 दिवस माझं जे आगामी पुस्तक आहे इन्कम टॅक्सच्या नवलग्री त्यातला काही भाग मी वाचतोय. खरं तर 7 दिवसभर मृत्यूपत्रावरचं लाईव्ह रेकॉर्डिंग लाईव्ह स्ट्रीमिंग मी सुरू केलं. मग त्या गंभीर विषयाला थोडा लाईट विषय असावा म्हणून या पुस्तकातला काही भाग वाचायला मी परत सुरुवात केली. आता ते लाईव्ह करत नाही आहे, माझ्या फेसबुकवरती टाकतो आहे. इन्कम टॅक्ससंबंधी आपली सगळ्यांची कल्पना असते फार रुक्ष विषय आहे, ऑफिसमध्ये काय असेल आणि एक दुरत्वाची भावना असते, पण तिथेही माणसंच काम करत आहे आणि त्यामध्ये वेगळ्या गमती जमती घडत असतात. त्याचंच हे पुस्तक आहे, समजा 225 पानी पुस्तक होईल, त्यातला एक काही भाग मी आज वाचतो. पण हा 3रा भाग आहे, कार्यालय विरोध पण व्यक्तिगत जिव्हाळा. 1963 ते 1975 जवळजवळ 12 वर्षे 100% इन्कम टॅक्सच्या केसेसमध्ये स्क्रुटिनी होत असे. पुढे प्रमाण कमी होत होत आता 2% आले. त्यामुळे पूर्वी सातारसाह्या ठीक जिल्ह्याच्या ठिकाणी 4 इन्कम टॅक्स ऑफिसर शिवाय इस्टेट अधिकारी असे 5 अधिकारी शिवाय सहाय्यक आयुक्त, त्यांचे सुपरवायझर, हेडक्लार, क्लार्क, शिपाई, नोटीस सर्व असं 40-50 जणांचे इन्कम टॅक्स ऑफिस होत असे. त्याशिवाय आणखी प्रॅक्टिस करणारे 8-10 सल्लागार या सगळ्यांचे रोज संबंध येत असत. या दोन्हीवरचे बाजूकडचे म्हणून 6 जणांचे दैनंदिन अनौपचारिक पण जणू कुटुंबच बनत असे. रोजच्या कार्यालयीन कामकाजात रोज वादविवाद होत असे. यांचे वकिलांचे म्हणणे अमान्य होऊन असेसमेंट होत त्यावर पार ट्रायब्युनल हायकोर्टपर्यंत अपील होत, पण त्यामुळे निर्माण झालेले ताणतणाव तेवढ्यापुरतेच राहत. मतभेद होत पण मनभेद नसत. त्यामुळे ऑफिसमधील वातावरण कायम खेळीमेळीचे असायचे. एक माझी थट्टामस्करी करायची, परस्परांच्या सुखदुःखात सर्वजण सहभागी होत असत. आज आता 98% असेसमेंट ॲक्सेप्टन्समुळे ऑफिसमधील एकूण संख्या कमी होऊन 10-12 आली आहे आणि सल्लागार रोज सोडाच, पण वर्षातून 10-15 जरी ऑफिसला गेले तरी खूप अशी परिस्थिती असल्याने ते पूर्वीचे वातावरण इतिहास जमा झालेले आहे. त्या जुन्या सुंदर कौटुंबिक काळातील या आठवणी म्हणूनच खूप बोलक्या आहेत आणि आपल्यालाही त्या कदाचित रंजक आणि बोधप्रदसुद्धा वाटतील. या आठवणीमध्ये एक पहिली आठवण जी आहे ती ऑफिसमधलं नेहमीच खेळीमेळीचं वातावरण असेच, पण त्यामध्ये सगळे लोक एकत्र असत. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन्ही राष्ट्रीय दिन प्रत्येक सरकारी कार्यालयात झेंडावंदन करत साजरे होतात. त्याप्रमाणे प्रत्येक गावातील इन्कम टॅक्स कार्यालयामध्ये साजरे होतं, तसेच सातारच्या ऑफिसमध्येही होत, पण अतिशय आगळ्या वेगळ्या व सर्व समावेशक पद्धतीने. त्याच्या 15 दिवस आधी कॅरम, टेबल टेनिस, बुद्धिबळ यांच्या स्पर्धा होत. ऑफिसर्स, स्टाफ आणि अगदी आणि करसल्लागारी त्यात सहभागी येत असो. त्या दिवशी 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला सकाळी झेंडावंदनला सर्व स्टाफ आणि आम्ही सर्व कल्लागार व CA कायम उपस्थित राहत असो. 15 ऑगस्टला कधी पाऊस आला नाही आला तरी छत्री घ्यायची, पण छत्री घ्यायची नाही हाही दंडकच असे. झेंडा फडकवल्यावर मात्र ऑफिस झेंडावंदन फडकवून राष्ट्रगीत झाले की ऑफिसलाच नाही तर त्या ते कर झेंडावंदन करण्याचा मान ऑफिसरला नाही तर त्यावर्षी जो रिटायर होणार असेल अशा स्टाफला भले तो पिऊन का असेना त्याला दिला जायचा. झेंडावनाचा असा झेंडावंदनानंतर अशा स्पर्धांचा बक्षीस समोर होते. त्यानंतर स्टाफ अगर आमच्यापैकी काही उत्साही गायक गायिका आपली हौस पुरवून घेत, त्यानंतर मग एखादी डिश व चहा असा भेट असे. समस्त सातारकरांचे मित्र मोहनार्क हॉटेलचे मोहनराव बढे यांचा ते सर्व पुरवण्याचा मान असे. एका वर्षी तर एका उत्साही स्टाफ मेंबरने मोठी रस्सी आणून रस्सीकेचाही खेळ लावून मजा आणली होती, तर कधी फिशपॉनच्या कार्यक्रमामध्ये एकमेकाचे गुणदोष विनोदात गुंफून हास्यकळ उडत असे. कोयनेच्या आणि लातूरच्या भूकंपांत आलेल्या झेंडावंदना दिवशी तेथील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि शिवाय सर्वांनी दिलेली मदत एकत्र करून रिलीफ फंडासाठी सुपूर्दही करण्यात आली. साताराला तेव्हा एकच ब्लड बँक होती. रक्तदानासंबंधीच्या गैरसमज अनेकदा तेथे रक्ताचा तुटवडा असे, त्यामुळे 4-5 वेळा झेंडावंदनानंतर ऑफिसमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली होती व स्टाफ व आमच्यापैकी अनेकांनी रक्तदानही केले होते. त्यावेळी रक्तदान करण्यात स्वतःबद्दल काही असेही आले होते, त्यातील एखादे गमतीत मस्त कॉमेंट केली असे म्हणाला
इतकी दिवस या ऑफिसमध्ये आमचे पैसे टॅक्सच्या रूपाने काढून घेतले जात होतेच, आता प्रत्यक्ष आमचे रक्तही काढून घेतले की तुम्ही? हे सर्व हसत खेळत चालायचे. अर्थात दुसऱ्या दिवसापासून ऑफिस आणि सल्लागार यांची कायद्याची आणि केसेसबद्दलची खरी खुरी रस्सीखेच चालू व्हायची. इथलं दुसऱ्या छोट्या प्रकरणाचं नाव आहे संकट समय. रक्तदान म्हणून आठवण झाली ती एकावर ओढवलेल्या दुर्घर प्रसंगाची आणि तेव्हा दिसलेल्या माणुसकीची. तेव्हा संजय नावाचे कानेरी इन्स्पेक्टर 4-5 महिन्यापूर्वी बदलून आले होते. त्यांची पत्नी कावीने गंभीर आजारी पडली. नवीन असल्यामुळे त्यांचा गावात फारशा ओळखीही नव्हत्या. बरं, त्यांच्याकडून ते पत्नी व 8 व 10 वर्षे दोन मुले. पत्नीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, उपचार चालू होते पण प्रकृती सुधारत नव्हती. तिचे हिमोग्लोबिन एक दिवस संध्याकाळी खूप खाली गेले तेव्हा ब्लड बँक सुरू झाली नव्हती. त्यामुळे तिच्या ग्रुपचे फ्रेश ब्लड देणे आणि तेही 2-3 बाटल्या आवश्यक होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये चौकशी केली पण त्यांच्या कोणी रक्तदात्यांच्याकडे यादी नव्हती. मग त्यांनी मला आणि एका सहकाऱ्याला फोन करून काकुळती या स्वरात अडचण सांगितली. आम्ही सर्वांनी एकमेक संपर्क साधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यायला सांगितले. अर्धात कर्मचारी व आम्ही सल्लागार म्हणून 20-22 जण सिव्हिल हॉस्पिटल जमा झालो. एकेकाची रक्तगट तपास देऊन ज्यांचे ब्लड ग्रुप जुळले त्यांचे रक्त घेऊन सौ संजय यांना देण्यात आले. ती रात्र पुढचे 3 दिवस असे गेले पण त्या चौथ्या दिवशी सायंकाळी त्यांचे निधन झाले. पण त्या दरम्यानही सर्वांनी दाखवलेली एकजूट संवेदना आवडणीय होती. पण तो विषय तेवढ्यावरच संपायचा नव्हता. कारण थोड्याच दिवसात त्यांचे परत निधन झाले. ती दुःखद बातमी पाहून आम्ही सर्वजण पुन्हा हॉस्पिटलमध्ये जमलो. तर संजयने रडवेला स्वरात त्याची अडचण मांडली. ते म्हणले, इथे माझे कोण नाही, माझे मिसेसचेही सर्व नातेवाईक बेळगावच्या बाजूला एका खेडेगावात राहतात, त्यामुळे तिची बॉडी बेळगावला घेऊन तिथेच अंत्यसंस्कार केले पाहिजेत. कृपया तू तेथे नेण्यासाठी परवानगी आणि व्यवस्था केली पाहिजे. कायद्यानुसार मृतदेह एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात न्यायचा तर सरकार की परवानगी लागते एवढे मला माहीत होते. आणि आता तर परराज्यात त्याची ती मृतदेह यायचा होता. मी साताऱ्यातील अंत्यसंस्कार सहाय्यक मंडळाचे काम पाहत असल्याने ती परवानगी आणायचे काम माझ्यावर सोपवले गेले. मी हो म्हटले पण मलाही तसा पहिलाच प्रसंग होता. ती कोण देणार हेही माहीत नव्हते. परंतु बहुधा कलेक्टर जिल्ह्याचे प्रमुख असल्याने ते देत असतील असा अंदाज होता. रात्रीचे 8 वाजले होते त्यामुळे आता ते ऑफिस बंदच होते. पण त्यातील कोणीतरी माहितीचे आहे का असे विचारलं. ज्येष्ठ वकील इब्राहिमभाई भागवान म्हणाले की कलेक्टरांचे DC म्हणजे डेप्युटीज माझ्या ओळखीचे आहेत. मग मी भागवानांना गाडीत घेतले आणि DC घरी पोचलो. सुदैवाने सगळे ऐकल्यानंतर त्यांनी ऑफिसच्या किल्ल्यात त्यांच्याजवळच असल्याचे व हे माणुसकीचे काम असल्याचे सांगून सहकार्याची तयारी दर्शवली. मग त्यांना घेऊन कलेक्टर ऑफिस गाठले आणि रात्री 9 वाजता ते उघडून त्यांच्या केबिनमध्ये पोचलो. त्यांनी मार्गदर्शन पुस्तिका काढली, संबंधित नियम व फॉर्म काढला. पण तो फॉर्म टाईप करायचा प्रश्न आला. मी शाळेत कॉमर्सचा विद्यार्थी असल्याने टायपिंग शिकलो होतो. तेथीलच टाईपरायटर व कागद घेऊन मी तो फॉर्म टाईप केला व तो पुन्हा वाचून पाहिल्यापर्यंत आमची समजत होती की ती परवानगी आता कलेक्टर म्हणजे त्यांनी प्राधिकृत केले DC देणार. पण वाचल्यावर लक्षात आले ती परवानगी त्या क्षेत्रातील पोलीस स्टेशनलाच देण्याचा अधिकार आहे. चालेल, पुन्हा तो फॉर्म घेऊन कलेक्टर ऑफिस बंद करून आम्ही सातारा शहर पोलीस स्टेशन गाठले. तेव्हा जवळजवळ 11 वाजले होते. तिथे 2 पोलीस वर्तमानपत्र वाचत बसले होते पण इन्स्पेक्टर नव्हते. त्यातील एकाला सांगायल्यावर तो म्हणाला, मी तुम्हाला ओळखतो, त्या डेड बॉडी परवाना हवा आहे ना, आणा तो फॉर्म इकडे. असे म्हणून त्यानेच त्याच्यावर सही केली. ड्रॉवरमधून ठाणे अंमलदार सातारा सिटी पोलीस स्टेशन असा शिक्का मारून खाली शिक्का मारून तो कागद मला दिला आणि म्हणाला, क्या याच्यावर माझीच सही चालते. तो घेऊन आलो, हॉस्पिटल गाठले. तोवर ॲम्ब्युलन्सही आली होती आणि 12:30 वाजता संजय त्याचे कुटुंबीय आणि पत्नीचा मृतदेह देऊन आम्ही बेळगावला रवाना केले. एक सत्कृत्य पार पाडल्याचे समाधान आम्ही घेऊन सर्वजण आपापल्या घरी परतलो. आणि पोलीस स्टेशनची जुनी भेट.
तो दुःखद प्रसंग होता, पण त्यापूर्वी म्हणजे 1968 1970 सुमारास घडला होता दुसरा प्रसंग दुःख, तो प्रसंग दुःखद होता, पण त्यापूर्वी म्हणजे 1969 सुमारास घडला होता जेव्हा रात्री परत दुसऱ्या कामासाठी पोलीस स्टेशन गाठावे लागले होते. पण ते परवान्यासाठी नाही तर आरोपीला माफी मिळवून सोडवण्यासाठी. तेव्हा पुण्याहून नवीन क्लार्क बदली होऊन सातारा एन्क्वायरमध्ये आला होता. त्याचे नाव काहीतरी डिसूजा का परेरा का असं काहीतरी होतं. उंच निंच वेल बिल्ट डिसूजा मिलिटरीतून 15 वर्षानंतर निवृत्ती होऊन त्या कोट्यातून इन्कम टॅक्समध्ये लागला होता. इथे एकटाच लॉजमध्ये राहायचा आणि विकेंडला पुण्याला पडायचा. त्याला पिण्याची सवय होती. कधी कधी ऑफिसमध्ये वास आलो की म्हणायचा बस एकी पेग मार्के आहे हो. त्या दिवशी संध्याकाळी तो 6 सिनेमाला प्रभात टॉकीजमध्ये गेला होता. तो मात्र फुल टाईट होऊन तेथे डोरकपरशी बांधला. त्याला इंग्लिशमधून शिवाई दिल्या. नंतर चक्क मारायला झाल्यावर थिएटरचे मॅनेजर ते भांडण सोडवायला गेले. तिथे मॅनेजर आठवले म्हणजे सिनेमा धंद्यातील अनुभवी ज्येष्ठ माणूस. टुरिंग टॉकीजच्या अशा अनेक प्रसंगी आणि अशा अनेक रत्नांची त्यांची गाठ पडली. त्यांनी सुरुवातीला समजावून सांगायचा प्रयत्न केला पण डिसूजा तोपर्यंत बेफाम झाला होता. तो आय एम इन्कम टॅक्स ऑफिसर, आय विल क्लोज डाऊन युअर बडी थिएटर असे म्हणू लागला आणि मॅनेजरच्या अंगावर जाऊ लागला. मॅनेजरबरोबर 4 तगडी पोरं म्हणजे तिकडे ब्लॅक करणारे तेव्हा येतच होती. त्यांनी त्याला धरला आणि 2-4 तडाख्यात आवरला. तोपर्यंत मॅनेजरने पोलिसांना फोन करून पोलीस गाडी आली होती. डिसूजाला पकडून पोलीस स्टेशनला देण्यात आले. मॅनेजर ही कंप्लेंट देण्याला तिथे पोचले. तोपर्यंत डिसूजाची दारू बऱ्यापैकी उतरली होती. तो आय एम सॉरी, मुझे माफ करो वगैरे विनंती करायला लागला. मेरी इन्कम टॅक्स की नोकरी जाएगी असंही म्हणायला लागला. इन्कम टॅक्सचे नाव निघाल्यावर आठवले मॅनेजरना माझी आठवण झाली आणि फोन करून म्हणाले, अरे अरुण, असा असा प्रकार झाला आहे. तो इन्कम टॅक्सचे नाव मध्ये आता फुले आहेत, त्या आता फुल्याच ठेवायला लागल्या कारण आठवल्यांची भाषाही तशी असायची. तो फुल्या 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 इन्कम टॅक्सचे नाव घेतोय, तू जरा इकडे येतोयस का? आठवल्या मॅनेजर म्हणजे एकदम जिंदादिल माणूस. वयाने माझ्या वडिला एवढे असूनही माझे त्यांचे माझेही मित्रच होते. त्याशिवाय इन्कम टॅक्सचा संबंध यावेळी मी लगेच पोलीस स्टेशनला पोचलो. तेव्हा 8:30 वाजले होते. पोलीस डिसूजाला ब्लड टेस्टसाठी नेऊन नंतर अटक करायची या विचारात होते. त्यांनी मॅनेजरला लेखी तक्रार द्या असा आग्रह चालवला होता. मला पाहून डिसूजाला त्या धीर आला. त्याने मेरी गलती हुई, इफ दे अरेस्ट मी आय विल लूज माय जॉब, प्लीज आस्क देम टू फॉरगिव्ह मी असे सांगितले. तो म्हणत होता ते खरे होते. त्यावेळी चूक झाली पण त्याच्या पोटावर कशाला पाळण्याचा असे सांगून मॅनेजरला तक्रार न देण्याचा मी सल्ला दिला. तो त्यांना पटला खरा पण पोलीस सुरुवातीला ऐकला. मग त्यांनी ते माणुसकीच्या भूमिकेतून पटले. त्यांनी डिसूजाला मस्त मराठी शिव्या घातल्या आणि त्याची मुक्तता केली आणि तो प्रसंग संपला. दुसऱ्या दिवशी मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये गेल्यावर डिसूजाने काही न बोलता फक्त घट्ट हस्तांदोलन केले, पण त्यातून त्याची कृतज्ञता जाणवत होती. एकच किस्सा आता सांगतो आणि आजचं थांबूया. पण त्याचं सबटायटल आहे वैष्णवाच भरजी हवा. 1971-72 सुमारा अथरी नावाचा एक इन्स्पेक्टर प्रमोट होऊन इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून साताराला आले होते. 85 आसपास असणारे अथणी सनातनी वैष्णव कुटुंबातील होते. त्यांचे मूत्राधारी म्हणजे ज्यांनी दीक्षा घेतली असे कट्टर वैष्णव, वृद्ध आईवडील, पत्नी व 2 मुले असे ते कुटुंब होते. ओळखीच्या एकाने फोन केल्याने त्यांना भाड्याचे घर मिळण्यास मी मदत केली. ते अनुभव असल्याने ऑफिसच्या कामातही अनेकदा मला योग्य मार्गदर्शन करीत. माझे कधी चुकले तर वडिलकीच्या अधिकारात दाखवून देत. त्यामुळे त्यांच्या व त्या सर्व कुटुंबाशी माझे चांगले घरगुती संबंध जमले. अर्थात ऑफिस कामात त्यांनी मला कधी आवाजी झुपटे माप दिले नाही, हे तेवढेच खरे. कधीतरी त्यांचे घरी जायची वेळ आली तर चहा, तर कधी अवलक्की म्हणजे पोहे मिळत. गप्पामुळे कानडी भाषेची माझी तोंडओळख होत राहिली. त्यांच्या वडिलांची तब्येत बिघडल्यावर त्यांना डॉक्टरी उपचारासाठी
मी ओळखीच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्या घरी जात असे, पण वयपर्यंत त्यांची तब्येत खालावतच होती. अशा दिवशी पहाटे 5:30 अथणीसाहेब माझ्या घरी आले. त्यांच्या ओढलेल्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. ते म्हणाले, अरुण, वडिलांची तब्येत फार बिघडली आहे, आता ते एखाद्या तासाचे सोपती आहेत असे डॉक्टर सांगून गेले. जाण्यापूर्वी त्यांच्या हातून ब्राह्मणाला दानधर्म व्हावा अशी त्यांची व मातोश्रींची तीव्र इच्छा आहे. मात्र ब्राह्मण म्हणजे ते भटजी वैष्णव असले पाहिजे आणि त्यांनी लगेच यायला हवे. तोपर्यंत त्यांच्या सहवासाने मला शैव आणि वैष्णव हा फरक नव्याने समजला होता. साताऱ्यातील बहुतेक भटजी शैव होते. मग त्यांनाच आठवले की क्षेत्र म्हणून ते एक वैष्णव भटजी आहे आणि माझ्या कारमधून आम्ही माऊली गाठली तर ते नेमके गावाला गेले होते. मग परत येताना मी त्यांना म्हटले, साहेब, आता शैव वैष्णव भेद सोडा आणि शैवकाचं ना त्याला दान करून द्या. त्यांनाही ते पटले. मग माझ्या घरातून ते स्कूटरवरून परत गेले. मी शेजारीच वयस्कर सोनोपंत रायरीकर गुरुजींना गाठले, त्यांना तयार करून गाडी घातली आणि वाटेत किशोर दावनर या मित्राच्या कापड दुकानात उघड्यायला लावून धोतर जोडी उपरणे व टोपी घेतली व साहित्य ते सर्व साहित्य व सोनोपंत यांना घेऊन त्यांच्या घरी पोचतो. वृद्ध वडिलांनी वडिलांना कसे बसे बसते केले. सोनोपंतांनी दानमंत्र म्हटल्यावर वडिलांच्या थरथरत्या हाताला आधार देत ते सर्व साहित्य सोनोपंतच्या हाती दिले, त्यावर उदोत सोडायला लावले आणि हा दानविधी पूर्ण करून मी घरीत आलो. तेव्हा जवळजवळ 8:30 वाजत. अपेक्षेप्रमाणे तासाभरातच अथणीसाहेबांच्या वडील गेल्याचा फोन आला, पण त्यापूर्वी त्यांची शेवटची इच्छा पूर्ण केल्याचे समाधान मिळाले हेही खरेच. आम्ही रोज हा एक एक व्हिडिओ टाकणार आहे. आपल्याला कसा वाटतो आहे हे आपण मला जरूर कळवा. कॉमेंट नुसती न करता नुसती लाईक न करता कॉमेंट जर टाकलीत तर मला जास्त आनंद वाटेल. पुस्तक साधारणपणे 1 महिना 1.5 महिन्याप्रकाशित होते, लॉकडाऊनमुळे सांगता येत नाही आणि त्याचं नाव इन्कम टॅक्सच्या नावाला लागले. आता तिसरा भाग आपण इथेच पूर्ण करूया.